अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा काम करत असते ते पाहून नीता लगेचच आई तू या वयात भांडी घासणार एवढं सगळं काम करणार का आणि ती अबोली कुठे ती अभ्यास करते का हे बरं आहे माहेरी मजा करायची आणि सासरी येऊन अभ्यास करायचा ती तुला काय मोलकरी समजते का शेवटी सून ती सून असते आणि लेख ती लेख तुझ्या ज्या वेदन्या आहेत ना त्या मलाच कळणार थांब मी तिला जाब विचारते असं बोलत आज जाऊ लागते तेव्हा रमा नीताला थांबवते आणि तिला डिस्टर्ब करू नकोस ती अभ्यास करते म्हणून सांगते काय तो सुनेचा पुळका तुझ्या लक्षात येत नाहीये तिने तुला नोकर बनवलंय असं रमाला सांगते त्यावर रमा ती काय या घरची नोकर आहे का फक्त कामं करायला आणि अभ्यासाचं म्हणशील तर तिच्या नवऱ्याने तिला संमती दिली आहे आणि माझ्या कामाचं तर हे घर माझं आहे मी यामागेही काम करत आले आणि यापुढेही तू या सगळ्यात ढवळाढवळ करू नकोस इथून निघून जा बरं असं नीताला स्पष्टपणे सांगते त्यानंतर नीता असलेल्या भांड्याची पाठी खाली पाडते अबोली बाहेर येते आणि भांडी कशी पडली असं विचारते तेव्हा नीता मी ग्लास घ्यायला गेले चुकून धक्का लागला आणि भांडी पडली असं सांगत असते अबोलीला तो अभ्यासाचं बघ मी हे सगळं आवडते म्हणून सांगते अबोली ते भांडी उचलत असते नीताची मात्र बडबड सुरूच असते ती बोलते की शाळेत शिकवत असताना तू तू काही झोपा घेत होतीस का इथे पुस्तक हातात घेऊन बसलीच जर शिकायचंच असेल तर शाळेत जा त्या आणि तुझंही डोकं कुठली तेव्हा रमा अंकुश तर इतकी वर्ष फक्त मजाच केली आणि आता त्या नादी लागून स्वतःचं भविष्य खराब करते म्हणून सांगते नीता दात खात ज्याची करावी घेऊ तोच घेतो जीव असं बोलून तेथून निघून जाते त्यानंतर अबोली रमाला समजावत ताई काहीही विचार न करता बोलत राहतात आणि मी हे सगळे आवडते तसंही वाचलेलं माझ्या लक्षातच राहत नाही म्हणून सांगते तेव्हा रमा अबोलीला मग तू बाहेर मोकळ्या हवेत जाऊन अभ्यास कर तुझा छान अभ्यास होईल म्हणून सांगते अबोली होकार देते आणि ती बाहेर येऊन अभ्यास करत असते तेव्हा ऋतुजा तुझ्या आणि राणेबाई अबोलीकडे येतात आणि तुझा किती छान अभ्यास सुरू आहे ग हे तर काहीच नाही माझी आजी तर वयाच्या सत्तराव्या वर्षी शिकली आणि पाच देखील झाली असं सांगत असतात तर काकू अबोली शेजारी येऊन बसतात आणि ते पुस्तक पाहत ही खूपच अवघड भाषा आहे ग असं सांगू लागतात तेव्हा ते अबोली त्यांच्या हातातील ती पुस्तक सरळ करते आणि पुस्तक उलटं होतं म्हणून सांगते ते, ते पाहून रोहन गालात हसत असतो हळूहळू तिथे चाळीतील सर्वच लोक जमतात आणि अबोलीला अनेक प्रश्न विचारू लागतात अबोली मात्र खूप खूप कावरी बावरी होते आणि आई मला आवाज देत आहे का असं बोलत आज जायला निघते तेव्हा रोहन अबोलीला गावाकडे माझ्या भाऊकीच्या जमिनीची जी केस सुरू आहे त्याचाही असेल ना आणि मी तुमची माझ्या मावशीच्या मिस्टरांशी ओळख करून देतो ते खूप मोठे वकील आहेत असं सांगत असतो अबोली आता तर मी अभ्यास करते मी वकील झाल्यानंतर ओळख करून दे असं बोलत तेथून जायला निघते परंतु तिथे असलेले सर्वच जण अबोलीशी काही ना काही बोलत तिला तिथेच थांबवून ठेवतात अबोली मात्र खूपच मोठ्या संकटात सापड असते तेव्हा रमा बाहेर येते आणि काय चाललंय म्हणून विचारते तेव्हा ऋतुजा सांगते की रमा ताई तुमची सून खूप मोठी वकील होणार नाव खूप मोठं बोलते की तुम्हा सगळ्यांना बोलीची काळजी आणि प्रेम आहे हे मला माहिती आहे परंतु तिला अभ्यास करू द्या डिस्टर्ब करू नका म्हणून सांगते तेव्हा तेथील सर्वजण निघून जातात अबोली बोलते की बरं झालं आई तुम्ही आलात नाहीतर यांनी मला अभ्यासच करू दिला नसता रमा म्हणते मला वाटलं मोकळ्या हवेत तुझा छान अभ्यास होईल परंतु अभ्यास कमी आणि चर्चा जास्त त्यामुळे चल तू आज चल त्यानंतर रात्री अबोली रामासाठी सूप घेऊन येते आणि तुम्ही हे सूप पिऊन घ्या आज दिवसभर तुमची किती दगदग झाली बरं आता रात्रीची भांडीही मीच घासणार म्हणून सांगते तेव्हा रमा म्हणते की आता अंकुश येण्याची वेळ झाली आहे त्याने तुला असं बघितलं तर तो काय म्हणेल आणि त्याने तुला प्रश्न विचारले तर काय सांगशील त्यामुळे जा तू अभ्यास कर बरं आणि अजून काही दिवस तरी अभ्यासच करत राहा म्हणून सांगत असते तेव्हा अबोली म्हणते की तुम्ही अंकुश सरांचं काय घेऊन बसलात ते सतत सांगतात अभ्यास कर अभ्यास कर पण घरातल्या काम कोण करणार सरांनी विचारलं तर मी सांगेन माझा थोडाच अभ्यास झाला आहे आणि घरात किती कामं असतात घर सांभाळणं काय एवढं सोपं आहे का घरात काय काय कामं असतात ते त्यांना माहिती तरी आहे का असं अबोली बोलत असते आणि अंकुश तिच्या मागे येऊन तिचं सगळं बोलणं ऐकत असतो राघू अबोलीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु अबोली तिचं ऐकत नाही आणि मी बरोबरच बोलते मी जर अभ्यास करत राहिले तर सगळा ताण आईंवर येणार मला त्यांना काहीही त्रास द्यायचा नाही आणि मला तर लहानपणापासून अभ्यासाची आवडच नाही अभ्यास म्हटलं ना की मला झोप यायची मला हा अभ्यास कसा जमणार आहे पण सर तर हट्टालाच पेटलेत की अभ्यास कर अभ्यास कर तेव्हा रागू हसतच वहिनी तू मस्करी का करते असं मुद्दाम बोलते तर अबोली सांगते की मी खरंच बोलते आणि माझा काहीही अभ्यास झाला नाही म्हणून सांगते ते ऐकून अंकुश वाटलंच मला असं बोलतो अंकुशला पाहताच अबोली घाबरूनच उभी राहते तर रमा सांगू लागते खूप कामं होती अबोलीने मला मदत केली परंतु तिचा अभ्यास चांगला सुरू आहे ती किती मन लावून वाचत होती ना तेव्हा अंकुश तिला थांबवतो अबोलीला तुझी घरातली सगळी कामं आटोपली का म्हणून विचारतो अबोली होकार देते तेव्हा अंकुश मग आता रात्रभर जागून अभ्यास कर मी आता तुझी तोंडी परीक्षा घेणार नाही तू रात्रभर अभ्यास कर मी तुला सकाळी प्रश्न विचार असं सांगून आत निघून जातो तेव्हा अबोली घाबरतच खाली बसते तर राघू म्हणते की काय ग वहिनी तू पण मी तुला केव्हाचे इशारे करत होते पण तुला कळतच नव्हतं तर रात्री अबोली अभ्यास करत असते तिला झोप येत असते तर अंकुश बोलतो की माझं लक्ष आहे तू मन लावून अभ्यास कर तेव्हा अबोली म्हणते की सर तुम्हाला झोप येत नसेल तर मी लाईट बंद करून बाहेर जाऊ का तेव्हा अंकुश नाही इथेच बसून अभ्यास कर म्हणून सांगतो तर इकडे बाहेर रमाला जोराचा ठसका लागतो रमा नीताला पाणी दे म्हणून सांगते तेव्हा नीता तुझ्या सुनेला बोलाव तिच्यासाठी दिवसभर दगदग केली ना हे त्याचेच परिणाम आहे तर अबोली घाईनेच बाहेर येते आणि रमाला पाणी देते अबोलीला तू अभ्यासाला जा म्हणून सांगते तेव्हा अबोली प्रेमाने मी जागीच आहे तुम्हाला काही लागलं तर मला आवाज द्या असं बोलते तेव्हा रमा कौतुकाने गुणाची की माझी लेख असं बोलत पुन्हा झोपते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली रमाच्या हातातून झाडू घेत द्या इकडे मी करते असं बोलत असते रमा हे राहू दे मी करते असं बोलत अबोलीला दुसरीकडे जायला सांगते सांगते तर नीता आणि नी शरद तिथेच असतात नीता लगेचच रमाकडे येते तुझं काम करायचं वय आहे का काल देखील तू दिवसभर दगदग केली त्यामुळे आता बोलीला काम करू दे म्हणून सांगते तेव्हा राहू देत तिला अभ्यास करायचा आहे आणि तुला जर एवढंच वाटतंय तर तू कर असं बोलत नीताच्या हातात झाडू देते नीता आबोलीला आईला कामाला लावताने तुला लाज वाटत नाही का तिला दम लागतोय आणि आपल्याला या वकिलीची काही गरज नाही घर सांभाळलं ना तरी तेही भरपूर आहे आईच्या तब्येतीकडे जरा बघ तू अशात तिला तुझ्या तुझ्या अभ्यासाचं टेन्शन देणार का अभ्यास वगैरे काही नाही घरातली कामं कर असं सांगते तेव्हा रमा दे इकडे तू झाडू मी करते असं बोलते तर नीता म्हणते की ही दिवसभर हातात पुस्तक घेऊन बसणार मग घरातल्या सुनेची काम कोण करणार आणि ती अबोलीच्या दिशेने झाडू फेकते तेव्हा अंकुश येऊन तो झाडू झेलतो नीताला घरातल्या सुने सुनेस धुनी भांडी झाडू सगळं करावं हे कुठे लिहून ठेवलंय का असं विचारू लागतो गप्प होते तर अंकुश सांगतो की एकत्र राहतो ना मग घरची ही आपण सगळ्यांनीच करायला हवी कारण मी जेव्हा कामावर जातो तेव्हा अबोली माझी सगळी तयारी करून देते मग जेव्हा तिला अभ्यास करायचा तिच्या कामाचा भार घ्यायला नको का आईला या वयात काही काम होत नाही मला तिला त्रासही द्यायचा नाही आणि तुझ्याकडून तर काही अपेक्षाच नाही म्हणूनच आजपासून या घरातल्या सुनेची सगळी कामं अबोलीचा नवरा करणार माझ्या बायकोच्या जबाबदारीमध्ये माझाही वाटा आहे आणि मी तो वाटा उचलणार नीताला सांगतो तेव्हा नीता रागानेच बाहेरची लोक काय म्हणतील असं विचारते तेव्हा अंकुश जे म्हणायचं ते म्हणू देत आहेत जर का बायको नवऱ्याची अर्धांगिनी बनून सगळ्या जबाबदाऱ्या हसत खेळत पार पाडते तर नवऱ्याचं ही कर्तव्य आहे बायकोच्या कामात हातभार लावावा आणि मीही तेच करतोय मला या गोष्टीचा अभिमान वाटतो नीताला सांगत असतो अंकुशचं हे बोलणं ऐकून अबोली खूपच भाऊक झालेली असते तर नीता म्हणते की तू पोलीस अधिकारी असून घरातली धुनी भांडी करणार हरकटी काढणार का असं अंकुशला विचारते तेव्हा अंकुश कुठलंच काम लहान नसतं आणि ते काम जर अबोली करते तर मी का नाही माझ्या दृष्टीने जगात घरातील प्रत्येक स्त्री जे काम करते ते महत्त्वाचच आहे एक स्त्री घरातील पायपुसणी पासून ते तोरणापर्यंत सगळ्याचीच काळजी घेते घराचं नंदनवन बनवते प्रत्येक पुरुष या घरातूनच ऊर्जा घेऊन कामासाठी बाहेर जातो हे मीच काय परंतु जगातल्या प्रत्येक पुरुषाने बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे घरातलं कुठलंच काम छोट नसतं आज घरातील गृहिणी आहे म्हणूनच आपण आहोत मी त्याला समजावतो तर पुढील भागात अंकुश बोलेला तो आपली स्वप्न पूर्ण कर मी आपलं घर सांभाळेल असं सांगून घरातील झाडलोट करू लागतो नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा